काल महाराष्ट्र सरकार ने एक नवीन फरमान काढला, त्यामध्ये सांगितलं की मराठा आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी एक नवीन मागास आयोगाचं गठन करण्यात येईल। मला एक प्रश्न राज्य सरकारला विचारायचा आहे की नारायण राणे समितींसारखी ही पूर्ण वेळ काम करणारी समिती तर पुन्हा आपण गठित करत नाहीत। मला सरकारला आठवण करून द्यायची आहे, नारायण राणे समितीचा अहवाल मुंबई हायकोर्टाने फेटाळला, राज्य सरकारने चुकीचे निर्णय घेऊन पुन्हा एकदा मराठा समाजाला अडचणीत आणू नये। कारण माझ्या माहितीप्रमाणे एका राज्यामध्ये मागास समाज अभ्यास करण्यासाठी एकच आयोग असू शकतो, जसं राज्याचा एकच मुख्यमंत्री असू शकतो, एका खात्याचा एकच कॅबिनेट मंत्री असू शकतो, तसा मागास समाज मागासलेला आहे हा शोधण्यासाठी एकच मागास आयोग असू शकतो। त्यामुळे राज्य सरकारने नवीन आयोग करून पुन्हा एकदा मराठा समाजाचा वेळ घालू नये। करायचंच असेल तर ह्याच मागास आयोगामध्ये एक उपसमिती करण्यात यावी, त्याच्यामध्ये मागच्या काळामध्ये काम केलेल्या किमान 4 सदस्यांची नियुक्ती असावी, त्या सबकमिटीला संवैधानिक दर्जा देऊन त्यांना मराठा आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी सांगावं। हे जर झालं तरच मराठा आरक्षणाचं एक पाऊल पडल्यासारखं होईल। हा नवीन आयोग टिकणार नाही, हा नवीन आयोग कायद्याला धरून नाही, त्यामुळे याला पर्याय एकच, सब कमिटी आणि सब कमिटीमध्ये किमान 4 सदस्य व त्यांना टाईम बाउंड पद्धतीने काम करण्यासाठी सुरुवात करण्यासाठी सरकारने आदेशित करावे। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।